So hello everyone, in the previous video we have discussed the different properties of lanthanides. We are discussing from the previous some videos. Now in this video we shall discuss the color of the lanthanides. In the color of the lanthanides, generally the lanthanides show different color. Actually the color is not for our syllabus, just they have given some color, but just we shall discuss the color and spectra in detail. In the state board book they have given a very short explanation about the color, but in this video we shall discuss in detail the color of the lanthanides. Remember guys, for showing the color of the lanthanides, one should have the presence of unpaired electron. If unpaired electrons are there, unpaired electrons ekhadya metal madhe astil, तर तो मेटल काय दाखवतो, कलर दाखवतो. दिस कन्सेप्ट वी हॅव सीन इन द ट्रान्झिशन एलिमेंट्स ऑल्सो. इन द ट्रान्झिशन एलिमेंट्स द कलर इज शोन बिकॉज ऑफ आयदर डीडी ट्रान्झिशन ऑर आयदर बाय चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, लिगँड टू मेटल चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा ऑर डीडी ट्रान्झिशन. आपण ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये शिकलंय तर तिथून एका डी ऑर्बिटल मधून दुसऱ्या डी ऑर्बिटल मध्ये तरी ट्रान्झिशन होतं, किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिगँड टू मेटल चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. तर ट्रान्झिशन एलिमेंट मधला कलर ह्या दोन फिनॉमिनॉन दाखवला जातो. हिअर इन द केस ऑफ लॅन्थनॉइड्स, लॅन्थनॉइड्स ऑल्सो शो कलर, अँड द कलर इन द लॅन्थनॉइड्स इज बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इथं सुद्धा काय आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द एफ ऑर्बिटल. इथं कुणामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, एफ ऑर्बिटल मध्ये आहेत. दुसरं, द कलर ऑफ द लॅन्थनॉइड्स इज मेनली बिकॉज ऑफ एफ एफ ट्रान्झिशन. इथला कलर कुणामुळे आहे, मेनली बिकॉज ऑफ एफ एफ ट्रान्झिशन. आणि एफ एफ ट्रान्झिशन म्हणजे एका एफ ऑर्बिटल मधून इलेक्ट्रॉन दुसऱ्या एफ ऑर्बिटल मध्ये गेल्यामुळं इथं सुद्धा काय दाखवला जातो, कलर दाखवला जातो. तो कसा आहे कन्सेप्ट आपण तिथेही शिकलेला आहे. अँड इन सम केसेस लाईक सेरियम प्लस थ्री आयॉन, सपोज वी आर डिस्कसिंग दिस. इन द सेरियम प्लस थ्री आयॉन द कलर इज ऑल्सो शोन बिकॉज ऑफ द एफ डी ट्रान्झिशन. कुणामुळे सुद्धा आणखीन कलर दाखवला जातो, फ्रॉम एफ ऑर्बिटल टू डी ऑर्बिटल. म्हणजे आपल्याकडे लॅन्थनॉइड्स मध्ये 4F आहे, 5D आहे आणि 6S आहे, आउटर 6S, त्याच्यानंतर 5D, इनर मोस्ट 4F आहे. तर कधी कधी 4F मधून 5D मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा काय दाखवला जातो, द कलर इज शोन. As well as the color is also shown in the lanthanides by charge transfer spectra. इथं सुद्धा कुणामुळे चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, कुणाकडून, लिगँड टू मेटल चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, त्याला आपण शॉर्ट मध्ये LMCT म्हणतो. सो बिकॉज ऑफ दीज थ्री फिनॉमिना, एफ एफ ट्रान्झिशन मुळे सुद्धा कलर आहे, एफ डी ट्रान्झिशन मुळे सुद्धा कलर आहे आणि चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रामुळे सुद्धा कलर आहे. द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा इज जनरली शोन बाय द सेरियम प्लस फोर आयन्स. बघा, ह्याच्यामध्ये चार्ज ट्रान्सफर मुळे हा सेरियम प्लस फोर कलर दाखवतो. बट इन द एफ डी अँड चार्ज ट्रान्स, जनरली एफ डी ट्रान्झिशन हे जनरली यूव्ही रिजन मध्ये होतात. कोणत्या? अल्ट्राव्हायलेट. आणि अल्ट्राव्हायलेट रिजन मधले ट्रान्झिशन आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून जनरली हे कसे असतात, कलरलेस. आपल्याला त्यांचा कलर दिसत नाही, कलरलेस असतात. आणि दुसरं केसमध्ये, ऍज दे आर कलरलेस बिकॉज अँड देअर बँड्स, देअर कलर बँड्स, देअर स्पेक्ट्रा आर व्हेरी ब्रॉड. त्यांचे स्पेक्ट्रा कसे असतात, ब्रॉड असतात. ब्रॉड असल्यामुळं ते आपल्याला काय होत नाहीत, दिसत नाही. सो जनरली एफ डी ट्रान्झिशन कुठल्या रिजन मध्ये होतं, यूव्ही रिजन मध्ये, अँड देअर स्पेक्ट्रा आर ब्रॉड. आता स्पेक्ट्रा कसा असतो, द ग्राफ ऑफ कलर सच लाईक स्पेक्ट्रा, डिफरंट स्पेक्ट्रा आर ऑब्झर्व लाईक दिस. सम आर ब्रॉड, सम आर नॅरो लाईक दिस, सम आर शार्प लाईन. आता जनरली एफ एफ ट्रान्झिशन मुळे जे होतात, हे जनरली एफ एफ ट्रान्झिशन कुठल्या रिजन मध्ये होतात, एफ एफ ट्रान्झिशन इज जनरली टेकिंग प्लेस इन व्हिजिबल रिजन. दिसणार आपल्याला सेक्शन कोणता दिसतो, सनलाइटचा आपण शिकलेला आहे स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स. तर व्हिजिबल स्पेक्ट्रम इज व्हिजिबल टू आवर आय, म्हणून त्याला आपण व्हिजिबल म्हणलेलं आहे. आणि व्हिजिबल रिजन मध्ये एफ एफ ट्रान्झिशन होत असल्यामुळे आणि ह्यांच्या ज्या स्पेक्ट्रल लाईन्स असतात, ह्या जनरली कशा असतात, शार्प असतात, अशा पॉइंटेड असतात. आणि जे
डीडी ट्रांझिशन डीएफ एफ डी ट्रान्झिशन होतं त्यांच्या सहसा स्पेक्ट्रा कसे असतात असे ब्रॉडर असतात अलग लक्षामध्ये अँड दे आर नॉट विजिबल टू अस. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या फिनॉमिनॉनद्वारे लॅन्थनॉइड सुद्धा काय दाखवतात लेकरांनो कलर दाखवतात. अँड जनरली इन द केस ऑफ लॅन्थनॉइड्स द कलर ऑफ द लॅन्थनॉइड्स हॅव्हिंग एन एफ इलेक्ट्रॉन इज जनरली सिमिलर टू कलर ऑफ द लॅन्थनॉइड्स हॅव्हिंग 14-NF इलेक्ट्रॉन. हे लक्षात ठेवा कन्सेप्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कलर कसा लक्षात ठेवायचा आपल्याला, जनरली एफ मध्ये एन इलेक्ट्रॉन जर असतील तर त्याचा कलर आणि दुसऱ्या केसमध्ये त्याच्या अपोजिट 14-N एफ इलेक्ट्रॉन असणाऱ्यांचा कलर काय आहे सेम आहे. त्याच्यासाठी आपण इथे एक चार्ट काढूयात. हेअर सपोज आय एम ड्रॉइंग हेअर चार्ट फ्रॉम लॅन्थॅनम 3+ सेरियम प्रेसिओडायमियम निओडायमियम प्रोमिथियम सॅमेरियम युरोपियम अँड गॅडोलिन. दीज आर द एट आयन्स. हे एट आयन तर असेच एट आयन मी इकडे लिहिले सेम जशाल तसा. परत गॅडोलियमला मी आता उलट जाणार आहे. Gd3+ गॅडोलिनियम टर्बियम डिस्प्रोसियम हॉल्मियम एरबियम थुलियम एटरबियम अँड ल्युटेसियम ऑल हॅव्हिंग +3 चार्ज बिकॉज +3 इज द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लॅन्थेनम्स. नाव रिमेंबर हेअर द लॅन्थेनम 3+ हॅव 0 अनपेड इलेक्ट्रॉन मीन्स 0 एफ इलेक्ट्रॉन इन द एफ ऑर्बिटल. एफ मधील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 0. सेरियम मध्ये आहे 1. सेरियम मध्ये 1. प्रेसिओडायमियम मध्ये 2. हेअर 3. हेअर 4. हेअर 5. हेअर 6. हेअर 7. एफ मधील इलेक्ट्रॉनची संख्या 4F0 4F1 4F2 4F3 4F4 4F5 4F6 4F7. कशाबद्दल बोलायला मी आयॉन बद्दल प्लेन एलिमेंट बद्दल न्यूट्रल ऍटम बद्दल नाही. आय एम टॉकिंग अबाउट आयॉन. तर हे एफ मधील इलेक्ट्रॉनची संख्या. आता इकडून इकडे जर गेलात मी असंच जी डी पासून आता उलट जायचे. हेअर ऑल्सो 7 म्हणजे इथेही 7 7 7 सेम आयॉन घेतले. आपल्याला सिमेट्री मेंटेन करण्यासाठी मी जी डी ला इथं रिपीट घेतले. परत इथं टीबी मध्ये एफ मधील इलेक्ट्रॉनची संख्या 8, 9, 10, 11, 12, 13 and 14. अशा पद्धतीने आपल्याला अगोदर लिहून घ्यायचं. तर मी काय म्हणलं एन एफ इलेक्ट्रॉन असणारे चा कलर पुन्हा इतका आहे 14-NF इलेक्ट्रॉन असणार. म्हणजे यांची जर व्हॅल्यू मी इथं 0F घेतली तर इथं यांची व्हॅल्यू ठेवला तर 14-0 म्हणजे किती झालं 14F. तर 0F असणाऱ्याचा आणि 14F इलेक्ट्रॉन असणाऱ्याचा कलर काय आहे सेम आहे. मी जर यांची व्हॅल्यू इथं 1 घेतली तर 1F इलेक्ट्रॉन असणाऱ्याचा आणि 14-1 म्हणजे 13F इलेक्ट्रॉन म्हणजे 1 वाल्याचा आणि 13 वाल्याचा कलर काय सेम आहे. तसंच 2F घेतली तर 12F 2F वाल्याचा आणि 12F वाल्याचा कलर काय आहे सेम आहे. 3F वाल्याचा आणि 11F वाल्याचा कलर काय आहे सेम आहे. म्हणून मी याला कसं मांडले मी एकदम फ्रंट टू फ्रंट आयॉन्स अरेंज केलेले आहेत. सो जनरली 0 एफ मध्ये इलेक्ट्रॉन असणाऱ्याचा कलर हा काय आहे कलरलेस. लक्षात घ्या हिअर इट इज कलरलेस. सेरियम 3+ आयॉन ऑल्सो इट इज ऑल्दो इट इज हॅव्हिंग 1 इलेक्ट्रॉन जरी का ह्याच्यातला इलेक्ट्रॉन 1 असला इट इज वीक इलेक्ट्रॉन अँड इट कांट बी एक्साइटेड. हा एका एफ मधून दुसऱ्या एफ मध्ये एक्साइट होऊ शकत नाही बिकॉज ऑफ द वीक एनर्जी आणि त्याच्यामुळे हा सुद्धा काय आहे कलरलेस आहे. लक्षात म्हणजे सुरुवातीचे इथले 2 कलरलेस झाले म्हणजे त्याच्या समोरचे सुद्धा मी सांगितले या फॉर्म्युल्यानुसार ते सुद्धा काय झाले कलरलेस. दीज आर ऑल्सो कलरलेस 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 म्हणजे पहिले 2 कलर इथले आणि इथले. तसंच गॅडोलिनियम मध्ये ऑल्दो इट इज हॅव्हिंग 7 इलेक्ट्रॉन
सात इलेक्ट्रॉन आहेत आणि ते पण अनपेड आहेत. ऑल सेवन इलेक्ट्रॉन्स आर अनपेड. स्टील इट डोंट वॉन्ट टू लूज ऑर एक्साइट इलेक्ट्रॉन. ह्या गॅडोलिनियमला सात जरी अनपेड इलेक्ट्रॉन असले तरी तो स्वतःचा इलेक्ट्रॉन इकडून तिकडे एक्साइट करू इच्छित नाही. इट डोंट वॉन्ट टू लूज स्टॅबिलिटी. त्याला सात इलेक्ट्रॉन म्हणजे हाफ फील्ड स्टेट मेंटेन करायचे. इट डोंट वॉन्ट टू लूज इलेक्ट्रॉन अँड देअर फॉर इट डोंट वॉन्ट टू एक्साइट इलेक्ट्रॉन. आणि म्हणून जरी का सात असले तरी सुद्धा हा काय आहे, कलरलेस आहे. मग हा कलरलेस इकडे गॅडोलिनियम सुद्धा काय झाला, इट इज ऑल्सो कलरलेस 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 झाले. हे पहिले दोन आणि सातवा हा गॅडोलिनियमचा कलर, बाकीचेच फक्त काय दाखवतात कलर. आणि दोघांचा कलर काय आहे, सेम आहे, नियर अबाउट सेम. आता जनरली इट इज हॅव्हिंग ग्रीन कलर. कुणाला? प्रेसुड आहे. मग हा सुद्धा ग्रीन पण थोडासा याच्यात चेंज कर, पेल ग्रीन म्हणाय. नियर अबाउट सेम ऑर इमेडाइट ग्रीन. हेअर इट इज निओडायमियम इज ऑल्सो हॅव्हिंग लिली कलर ऑर पिंक कलर. पिंक म्हणायचं, पिंक ऑर लिलियक. इट इज ऑल्सो हॅव्हिंग पिंक कलर. एरबियम इट इज ऑल्सो हॅव्हिंग पिंक कलर. बघा कुणाचा, प्रोमिथियमचा सुद्धा कलर काय, पिंक आहे. इट इज ऑल्सो हॅव्हिंग पिंक. इकडच्या आणि इकडच्याचा, एन एफ वाले आणि 14-N वाल्यांचा कलर काय आहे, सेम आहे. तर ग्रीन यांचा पिंक पिंक, ग्रीन ग्रीन, पिंक पिंक, पिंक पिंक. अँड देन द सॅमेरियम इज शोविंग येल्लो कलर बँड. याचा कलर बँड कसा आहे, येल्लो. सो इट इज ऑल्सो येल्लो. इट इज ऑल्सो येल्लो. अँड युरोपियम इज हॅव्हिंग पेल पिंक. कसा आहे, फिक्कट गुलाबी. इट इज ऑल्सो हॅव्हिंग पेल पिंक. इट इज ऑल्सो हॅव्हिंग पेल. सो दीज आर द कलर ऑफ द लॅन्थनाइड्स. तर जनरली लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये एफ झिरो, एफ 14, एफ झिरो, एफ 14 आणि एफ मध्ये सात असून सुद्धा, इथं तर पेरिंग आहे त्याच्यामुळे एक्साइटेशनचा विषय नाही, इथं तर इलेक्ट्रॉनच नाहीत, पण इथं इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस आहे कारण इट डोंट वॉन्ट टू लूज स्टॅबिलिटी. तर एफ झिरो, एफ 14 आणि एफ 7 हे तीनही केसेस काय आहेत, कलरलेस आहे. आणि ह्या रेअर केसमध्ये दे डोंट वॉन्ट टू एक्साइट, दे कांट एक्साइट देअर इलेक्ट्रॉन. वीक इलेक्ट्रॉन असल्यामुळे यांच्यातलं इलेक्ट्रॉन एक्साइट होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा एक्सेप्शनली दे आर कलरलेस, ऑल दो दे आर हॅव्हिंग इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो दिस इज ऑल अबाउट द कलर ऑफ द लॅन्थनाइड्स अँड स्पेक्ट्रा. ओके, नाउ नेक्स्ट वी आर स्टार्टिंग ऍक्टिनॉइड्स. Now, what are actinides? The elements in which last electron or extra electron or differentiating electron enters into 5f orbital or antepenultimate 5f orbital. Such elements are called actinoids. And actinoids are the part of transition element. They are the part of d block. They are the एलिमेंट आफ्टर ऍक्टिनियम. ऍक्टिनियम 89 नंतरचे हे 14 मूलद्रव्य आहेत. दीज आर ऑल्सो 14 एलिमेंट्स अँड देअर पोझिशन वी डिस्कस्ड इन द प्रिव्हियस व्हिडिओज. द पोझिशन इज हिअर थर्ड ग्रुप अँड सेवन्थ पिरियड. लॅन्थनॉइड्सची पोझिशन आहे थर्ड ग्रुप अँड सिक्स्थ पिरियड. हिअर द पोझिशन इज थर्ड ग्रुप अँड सेवन्थ पिरियड. अँड जनरली ऑल ऍक्टिनॉइड्स आर रेडिओ ऍक्टिव्ह. All actinoids are radioactive. Lanthanoids madhe all lanthanoids except promethium are non-radioactive. Fakt promethium asti tar radioactive hota, baki che sagle non-radioactive hote, pan itta matra all actinoids are radioactive. And generally from the element starts from which element? Here we shall start from actinium. Is fermium, mendelivium, nobelium and lawrencium. Okay, actinium, thorium, protactinium, uranium, neptunium, plutonium, americium, curium, berkelium, californium, einsteinium, fermium, mendelivium, nobelium and lawrencium. अक्षय के थोबाड पर उसकी नजर पड़ी, आसमां चमका, बिजली कड़की, इस फिल्म में नो लड़की. So in this fashion we shall remember the trick for actinoids. Okay. Now, these are the 15 elements taking actinium together. Actinium la dhurun kiti ahet he?
15 एलिमेंट आहेत, बट रियल मध्ये ऍक्टिनॉइड्स किती आहेत, हे 14 ऍक्टिनॉइड्स आहेत. इट इज हॅविंग 89, हिअर इट इज 90, अप टू 103 लॉरेन्सियम. लॉरेन्सियमचा किती आहे 103. बट दीज थ्री एलिमेंट्स अप टू युरेनियम, सॉरी फ्रॉम थोरियम टू युरेनियम, दीज थ्री एलिमेंट्स आर जनरली ऑकरिंग इन द नेचर इन द अबंडंट फॉर्म. हे नेचरमध्ये आढळतं, दे आर ऑकरिंग इन द रॉक्स अर्थक्रस्ट. आपल्या अर्थक्रस्टमध्ये वेगवेगळ्या रॉक्सच्या रूपामध्ये यू विल गेट इन मोर अबंडंट मोर अबंडन्स द थोरियम, प्रोटेक्टिनियम अँड युरेनियम. हे तीन मूलद्रव्य आपल्याला खूप प्रमाणात आहेत. तुम्ही लॅन्थनॉइडमध्ये जर गेलात, जनरली लॅन्थनॉइड्स प्रिव्हियसली वेअर कॉल्ड, लॅन्थनॉइडला जुन्या ह्याच्यामध्ये दे वेअर कॉल्ड रेअर अर्थ. त्यांना काय म्हटलं जातो तर रेअर अर्थ, कारण रेअर अर्थ याचा अर्थ दुर्मिळ, रेअरचा अर्थ होतो दुर्मिळ, पण ते खूप कमी आहेत म्हणून त्यांना दुर्मिळ म्हटलं जात नव्हतं. बिकॉज देअर सेपरेशन वॉज डिफिकल्ट. जुन्या काळामध्ये लॅन्थनॉइड्स त्यांच्या रॉक्समधून काढणं अवघड होतं. त्यांच्यातल्या सेपरेशन करणं, एक्स्ट्रॅक्शन करणं त्यांच्या ओअर्सपासून, मिनरल्सपासून काय होतं, अवघड होतं. म्हणून कमी प्रमाणात मिळायचे, म्हणून त्याला रेअर अर्थ. ऍक्च्युली लॅन्थनॉइड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द नेचर इन अबंडंट प्रपोर्शन, खूप मोठ्या प्रमाणात ते सुद्धा आहेत, पण त्यांच्या जुन्या काळामध्ये सेपरेशन करणं अवघड होतं. बट नाव लॅन्थनॉइड्स आर नॉट कॉल्ड रेअर अर्थ बिकॉज नाव द सेपरेशन मेथड्स आर डिफरंट, सेपरेशन मेथड्स आर नाव डिस्कवर्ड. वेगवेगळ्या मेथड्स आज आपल्या शोधल्या गेलेल्या आहेत शास्त्राने. आयन एक्सचेंज रेजिन सारखी एक मेथड आहे, अतिशय बेस्ट मेथड आहे, एमएससी लेवलला आहे, बीएससी लेवलला आहे. त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला लॅन्थनॉइडला आज सेपरेशन करणं काय झालेलं आहे, इझी झालेलं आहे. त्याच्यामुळे नाव नॉवाडेज दर लॅन्थनॉइड्स आर नॉट कॉल्ड रेअर अर्थ. तसं ह्यांचा सुद्धा अबंडन्स म्हणजे त्यांचा वावर, त्यांची आढळ अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. कुणाचा? थोरियम, प्रोटेक्टिनियम अँड युरेनियम. बट आफ्टर युरेनियम फ्रॉम 93 नेपच्युनियम टू लॉरेन्सियम, ह्याच्या 93 ऑनवर्ड्स म्हणजे युरेनियमच्या ऑनवर्ड्सचे एलिमेंट्स दे आर नॉट ऑकरिंग इन द नेचर. ते मात्र नेचरमध्ये आढळत नाहीत बिकॉज दे आर जनरली आर्टिफिशियली प्रिपेअर्ड, दे आर मॅनमेड. ते कोण तयार केलेले आहेत? मॅनमेड. अँड दे आर जनरली प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी. ते कुठं तयार केलेले आहेत? लॅबोरेटरी. अँड देअर फोर दे डोंट ऑकर इन द नेचर. ते नेचरमध्ये आढळत नाहीत. दे आर ओनली प्रिपेअर्ड इन द ट्रेस अमाऊंट, अतिशय कमी प्रमाणात, अँड इन द लॅबोरेटरी. म्हणून द ट्रान्स युरेनिक एलिमेंट्स, कोणाच्या? युरेनियमच्या नंतरच्या एलिमेंट्सला कसले एलिमेंट्स म्हणायचं? ट्रान्स युरेनिक एलिमेंट. अँड ट्रान्स युरेनिक एलिमेंट्स डज नॉट ऑकर इन द नेचर. ते नेचरमध्ये नाहीत. दे आर प्रिपेअर्ड आर्टिफिशियली इन द लॅबोरेटरी. कुणापासून? नेपच्युनियम पासून लॉरेन्सियम पर्यंत. नाव दिस इज ऑल अबाउट द अँड युरेनियम पर्यंतचे ज्यावेळेस मूलद्रव्य शोधले, ह्या थोरियम, प्रोटेक्टिनियम अँड युरेनियम दे शोन द सिमिलर प्रॉपर्टीज लाईक ऍक्टिनियम. ते कुणासारख्या प्रॉपर्टी दाखवल्या? ह्या तिघांनी प्रॉपर्टी ऍक्टिनियम सारख्या दाखवल्या. देअर फॉर दे पुट टुगेदर विथ ऍक्टिनियम. त्यांना कुणाजवळ ठेवण्यात आलं? ऍक्टिनियम. बट व्हॉट एव्हर एलिमेंट्स आफ्टर युरेनियम, युरेनियमच्या नंतरचे जे एलिमेंट शोधले गेले, दे ऑल्सो शोन प्रॉपर्टी सिमिलर टू युरेनियम, प्रोटेक्टिनियम, थोरियम अँड ऍक्टिनियम. ह्या राहिलेल्या युरेनियमच्या नंतरच्या मूलद्रव्यांनी 93 पर्यंतच्या मूलद्रव्यांनी दे ऑल्सो शोन सिमिलॅरिटी इन प्रॉपर्टी विथ रेस्ट ऑफ द फोर. ह्या चौघासारख्याच ह्यांनी प्रॉपर्टी दाखवल्या. अँड देअर फॉर सीबॉर्ग नावाच्या शास्त्रज्ञानं या मूलद्रव्यांना सुद्धा कुणासोबत ठेवलं? यांच्यासोबत ठेवलं. अँड ही टोल्ड, त्यांना सांगितलं की बाबा दीज 14 एलिमेंट्स ऑल्सो कॅन कम्प्राइज सेपरेट सिरीज. आणि सीबॉर्ग म्हणाला, अरे गडे, मग ह्यांची जर प्रॉपर्टी या चौघांसारख्या वरच्या दिसल्यात, सो दे कॅन ऑल्सो फॉर्म सेपरेट सिरीज. त्यांनी सुद्धा एक सेपरेट सिरीज तयार करू शकतात. आणि अशा पद्धतीनं मग समवेअर अराउंड 1944 दरम्यान सीबॉर्गनं सुद्धा मग ऍक्टिनॉइड्सची एक सेपरेट सिरीज तयार केली. ही 14 ऍक्टिनॉइड्सची सिरीज जी एफ ब्लॉकच्या 5F सिरीज मध्ये इन्क्लूड केली गेली. म्हणून यांना ऍक्टिनॉइड्स, 5F सिरीज एलिमेंट, ऍक्टिनाइड्स, ऍक्टिनोन्स अशा वेगवेगळ्या नावानं म्हटलं जातं. आणि युरेनियमच्या नंतरचे कसले एलिमेंट्स? दे आर कॉल्ड ट्रान्स युरेनिक एलिमेंट्स. दे आर कॉल्ड ट्रान्स युरेनिक एलिमेंट्स. नाउ वी शॅल डिस्कस द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग. जनरली इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन द 5F ऑर्बिटल इज इनसाइड द 6D ऑर्बिटल विच इज इनसाइड द 7S ऑर्बिटल.
मीन्स धिस इज ऑल्सो शोईंग इनर ट्रान्झिशन प्रॉपर्टी. हा ट्रान्झिशन, ट्रान्झिशनच्याही आत ऑर्बिटल असणाऱ्या 5F मध्ये इलेक्ट्रॉन चालले, देअर फॉर दीज आर ऑल्सो कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. देअर फॉर आवर टॉपिक नेम इज इनर ट्रान्झिशन, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. तर आता इथं 5F ऑर्बिटल भरले जाणार आहेत लेकरांनो. नाव हे द रेडॉन इज द निअरेस्ट नोबल गॅस नियर टू 89 ऍक्टिनियम. 89 ऍक्टिनियमच्या जवळचा निअरेस्ट जवळचा नोबल गॅस कोणता? रेडॉन. म्हणून रेडॉन पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सेम. देन 5F, देन 6D अँड देन 7S. ओके, लाईक वाईज द ऑर्बिटल्स आर फिल्ड. हेअर ऑल्सो थोरियम, प्रोटेक्टिनियम, युरेनियम, नेपच्युनियम, प्लुटोनियम, अमेरिसियम, बर्केलियम, क्युरियम, आइन्स्टीनियम, फर्मियम, मेंडेलियम, लोरियम. रेडॉन इज सेम ह्याच्यात. मग काय आहे 5F? हेअर 5F मध्ये तर ऍक्टिनियम, ऍक्टिनियम हा 5F चा मूल द्रव्यस्थ आहे, त्याच्यात 0 असेल. 6D1 7S 2. इन द थोरियम ऍक्च्युली वी आर एक्सपेक्टिंग द इलेक्ट्रॉन शुड बी हिअर, इथं इलेक्ट्रॉन जाईल. पण थोरियम मध्ये सुद्धा 5F मध्ये किती आहे? 0 आहे. इलेक्ट्रॉन इज एंटरिंग इन टू डी अँड 7S ला 2 ला 2. 6D1 होता तो नवीन आलेला 90th इलेक्ट्रॉन सुद्धा पुण्यात गेला डी मध्ये. ऍक्च्युली देर इज व्हेरी डिबेट, देर इज डिबेट अँड देर इज कॉन्ट्रावर्सी वेदर द इलेक्ट्रॉन इज एंटरिंग इन टू 5F or 6D. आत्ताही शास्त्रज्ञाच्या मनामध्ये, केमिस्टच्या मनामध्ये द्विधा आहे की नेमका हा इलेक्ट्रॉन 5F मध्ये का 6D. आता हे असं का व्हायलंय? जनरली तिकडे झालेलं नव्हतं, पण इथं का व्हायलंय? बिकॉज इन द केस ऑफ लँथनाइड्स 4F ब्लॉक और 4F ऑर्बिटल इज नॉट हॅविंग मच सिमिलर एनर्जी लाईक दॅट ऑफ 5D and 6S. तिथं 4F ची एनर्जी 5D and 6S एवढी एक्झॅक्टली सेम नव्हती. पण इथं काय झालेलं आहे? ऑल दीज 3 हॅव नियरली सेम एनर्जी. जवळपास इथं मात्र तिघांची एनर्जी काय असेल? तिथं काय होतं? 4F ची वेगळी होती आणि 5D आणि 6S. 4F, 5D आणि 6S तिथं ह्या दोघांची सेम होती, पण 4F ची यांच्या एवढी नव्हती. देअर वॉज गॅप इन द एनर्जी. इथं मात्र तसं नाही. 5F, 6D आणि 7S च्या एनर्जी नियर अबाउट काय झालेल्या आहेत? एनर्जी लेवल्स आर सेम. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन इकडेही जाऊ शकायला, इकडेही जाऊ शकायला, इकडेही जाऊ शकायला, इकडे. मीन्स देअर इज कंटिन्युअस जम्पिंग अँड देअर फॉर नो वन कॅन टेल वेअर द इलेक्ट्रॉन इज एंटरिंग ऍक्च्युली इलेक्ट्रॉन कुठं झालंय. म्हणून इथं 5F 0, 6D 2. आता प्रोटेक्टिनियम पासून बाकी रेडॉन खालीपर्यंत सेम घ्यायचा आहे. 5F 2 डायरेक्ट एंट्री किती? 5F 2. म्हणजे इकडचा पण इकडे आला आणि 91 आपण इथं गेला. 6D मध्ये परत 1 7S 2. देन 5F 3 6D 1 7S 2. देन 5F 4 6D 1 7S 2. देन 5F 4 च्या नंतर डायरेक्ट 5F 6, बिकॉज नाऊ इट वॉन्ट टू कम्प्लीट देअर हाफ फील्ड स्टेट. ह्या इलिमेंटला वाटायला आपण पटकन आता आपली हाफ फील्ड भराव, म्हणून मध्ये 5 त्यांनी ड्रॉप केले आणि डायरेक्ट 6 घेतले. मग 6 कुठला आला? इथला 94 इथंच गेला. 5F होते, 94 इथं गेला 5F 5 आणि इकडचा इथं आला 5F 6. इथं काय झालं? 0 7S 2. देन 5F 7 6D 0 7S 2. देन क्युरियम इट मेंटेन इट्स 7 स्टेबिलिटी. ह्याची 7th ऑर्बिटल मेंटेन करतं स्टेबिलिटीसाठी. आणि जाणारा इलेक्ट्रॉन कुणात जातो? 6D1 इथं जातो. ह्याला 7च ठेवतो फॉर हाफ फील्ड स्टेट अँड 7S2. देन अगेन 5F 7 डायरेक्ट 9 8 इज नॉट अवेलेबल आणि म्हणून इकडचा इकडं गेला आणि बर्केलियम मधला याच्यात गेला. परत 6D0 झालं 7S2. 5F 10 6D 0 7S 2. 5F 11 6D 0 7S 2. 5F 12 6D 0 7S 2. 5F 13 6D 0 7S 2. 5F 14 6D 0 7S 2. 5F 14 लॉरेन्सियम मध्ये आता न्यू इलेक्ट्रॉन, द 103rd इलेक्ट्रॉन आता कोणात चाललाय? 6D1 मध्ये आणि 7S2. म्हणजे इथं 14 14 स्टेबिलिटीसाठी मेंटेन ठेवलं, 7 7 मेंटेन ठेवलं आणि 4 डायरेक्ट 6 झालं. कारण पटकन दे वॉन्ट टू अचीव 7 स्टेट. त्यांना किती स्टेट अचीव करायचे? 7. तर अशा पद्धतीने देअर इज कॉन्ट्रावर्सी इन डिफरंट बुक
यू विल गेट डिफरंट डाटा, बट दिस इज द मोस्ट करेक्ट डाटा अकॉर्डिंग टू माय नॉलेज. 5F0, 5F2, कारण इथला इलेक्ट्रॉन इकडे आला आणि ऍड होणारा पण इथं गेला, म्हणून दोन झाले, इथला एक कमी झाला, दोनचा एक झाला. सो 5F2 61 7S2. आणि जनरल जर बघायचं झालं तर मग काय येईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, 5F 1 to 14 is घ्यायचे, 0 to 1, सम मध्ये 2, 0 to 2, or you may take 0 to 1 and 7S2. This is the general electronic configuration of actinoids. हे actinoids काय घ्यायचे, general electronic configuration आहे. So this is all about the actinoids configuration. In the next video, we shall discuss the oxidation states of actinoids. Thank you.